सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गोखले एज्युकेशन सोसायटीच्या HPT RYK महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर MD देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीची सुरुवात करण्यात आली। नवमतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाविद्यालयातील तरुण युवक व युवतींना मतदार नोंदणीच्या अभियानात सामावून घेण्यासाठी तसेच मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभागी झाल्याचं बघायला मिळालं। महाविद्यालयातील तरुण तरुणींना मतदार नोंदणी करण्यासाठी या रॅलीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले। भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार देशात व राज्यात सर्वत्र मतदार जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे। याच धर्तीवर HPT महाविद्यालयात मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली। HPT कला शाखेचे व RYK विज्ञान शाखेचे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रॅलीत सहभागी झाले होते। रॅलीच्या प्रारंभी उपप्राचार्य डॉक्टर PS देशपांडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नवमतदार नोंदणी करावी व लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले। त्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली। आपले मत आपले भविष्य, वाढवू तिरंग्याची शान, करू लोकशाहीसाठी मतदान, वोट कर नाशिक कर, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, यांसारख्या घोषणांनी महाविद्यालयाचा परिसर दणाणून गेला होता। विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कौतुक केले। या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य PS देशपांडे, नोडल अधिकारी डॉक्टर कैलास स्थानक, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉक्टर JP पाटील, डॉक्टर राकेश वळवी, डॉक्टर प्रणव रत्नपारखी, आनंदा खलाने यांसह शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या प्रमाणांवर उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी चेतन चौधरी, नाशिक।